नगरमधील आनंदधाम येथे दिनांक 15 जानेवारी रोजी ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाबाबत जैन कॉन्फरन्सचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष पारस मोदी जैन यांनी माहिती दिली आहे. श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स स्थानकवासी समाजाची 113 वर्ष जुनी संस्था, आमची सर्वोच्च संस्था, आणि या संस्थेच्या 2019-2021 कार्यकालाकरता नेतृत्व करण्याची संधी मला जैन समाजाने दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. या संस्थेमार्फत आमची गुरु भगवंतांची सेवा करायचा हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य उद्देश या संस्थेतर्फे पूर्ण केला जातो. आणि ह्या संस्थेमार्फत आम्ही मानवतेची सुद्धा समाजाची बांधिलकी म्हणून कार्य करत असतो. आमची जीवन प्रकाश योजना, त्या योजनेमार्फत आम्ही आमच्या जे मुलं असतात शिकणारी त्यांना शिष्यवृत्ती देतो, हॉस्पिटलच्या वैद्यकीय करता मदत देतो, जीवदयातर्फे योजनेतर्फे गौशाळाची जेवढं काही मदत करता येईल गौशाळा करता ती मदत करतो. मानवसेवेच्या योजनेखाली आम्ही डायलिसिस सेंटर, जे आमचे समाजातील म्हणा एजन म्हणा असे कोणी अपंग व्यक्ती असतील त्यांना जी काही मदत लागेल त्यांचे ऑपरेशन करता आम्ही त्यांना मदत करतो. अशा संस्थेमार्फत आम्ही भरपूर मानवतेची कार्य करतो. येत्या 15 जानेवारीला दुपारी 2 वाजता राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराज साहेब यांची कर्मभूमी आणि समाधीस्थल आनंदधाम अहमदनगर येथे माझा प्रांतीय अध्यक्ष आणि आमचे सगळे पदाधिकारीगण राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य यांचा शपथविधी 15 तारखेला दुपारी 2 वाजता गुरु भगवंतांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर सगळ्यांना मी नम्र विनंती करेन की अहमदनगर आनंदधाम येथे संपूर्ण भारतातून माझे 250 कार्यकारिणीचे सदस्य आणि त्यांच्याबरोबर प्रमुख व्यक्ती संपूर्ण भारतातून येथे येणार आहेत. तर मी अहमदनगरवासियांना संपूर्ण महाराष्ट्रवासियांना आमंत्रण देतो की त्या दिवशी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आम्हाला आपले आशीर्वाद द्यावे, चांगल्या कामासाठी आम्हाला प्रेरणा द्यावी. हीच माझी नम्र विनंती. जय जिनेंद्र, जय महावीर.